पळूसामणापूर इथा कृष्णेची पाणी खालवली खालवले मगरिच्या अंगात चक्क माशांचं जाळे आवळले असल्याचं चित्र पाहायला मिळतं पळूस तालुक्यातील अमणापूर इथा कोंडार परिसर हा उथळ पाण्याचा खडकाळ भाग देशविद्याशातील पक्षी आणि मगरिनसाठी एक उत्तम नैसर्गिक अधिवास आहे सध्या प्रवासी पक्ष्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगमन झाले कोयनेच्या पाण्याचं आवर्तन लांबल्यामुळं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घटल्यामुळं अमनापूर नदी पात्र कोरडा पडत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालाय सध्या थंडीचा कडाक्याशिवाय या ठिकाणी मगरींचा वावर असल्यानं इथं काही लिहिणं मासेमारी होते यामध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरील मच्छीमारांचं प्रमाण वाढलेलं आहे पाणी पातळी खालावल्यानं मासेमारांनी सोडलेल्या जाळ्यांचा फटका इथल्या नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या मगरी बसलाय अमनापूर इथल्या पिराच्या परिसरात पाच मगरी नैसर्गिक अधिवासात वास्तव्यास आहेत यातील सुमारे सात फूट लांबीच्या मगरीच्या पोटात पाटीत जाळे अडकल्याचं आढळलं आहे या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या संदीप नाझरे यांनी हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद के केलाय पाणी पातळी खालवल्यामुळं मगर आणि मासे या दोन्हींचा जीव संकटात आलाय असं चित्र कृष्णा काठावर पाहायला मिळत संदीप नाझरे एसबीएन मराठी पलूस